मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाइन एज्युकेशन शाळा बंद पण शिक्षण सुरू या मोहिमेमध्ये सर्व विद्यार्थी माझे वरिष्ठ मार्गदर्शक तसेच आमचे सन्माननीय बीओ मॅडम खाडे मॅडम त्याच्यानंतर आमचे गोसावी सर आणि शिंदे मॅडम या सर्वांचं आणि माझ्या शिक्षक वृद्धांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. मी शिंदे लवकुमार निळकण बोरिवली म्युन्सिपल सेकंडरी स्कूल येथे शिक्षक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. इयत्ता 9वी इतिहास या ठिकाणी हा विषय आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपण भारत व 1960 नंतरच्या घडामोडी प्रकरण दुसरं आहे हे प्रकरण या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत आणि याचा स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण भारत व 1960 नंतरच्या घडामोडी याची थोडीशी आपण उजळणी करून घेऊया. या ठिकाणी पाठाचा थोडासा मी सारांश सांगतो. स्वातंत्र्योत्तर भारत या ठिकाणी आपला भारत कसा होता आता स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर जेव्हा भारतीय संविधान स्वीकारलं त्यावेळेस भारत हे एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र कशा पद्धतीचं निर्माण झालं आणि हा भारत एकसंघ कशा पद्धतीने राहिला याची आपण या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. 1950 साली संविधानाचा स्वीकार केलेल्या भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. आता आपल्याला माहित आहे स्वातंत्र्याच्या पूर्वी या ठिकाणी अनेक राज्यकर्त्यांनी आपल्या देशावरती राज्य केले आणि मात्र स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारताला स्वतंत्र अशी एक राज्यघटना किंवा भारतीय संविधान देऊन लोकशाही प्रजासत्ताक या ठिकाणी राज्य या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे. विविध भाषा धर्म आणि जाती असणाऱ्या भारताला स्वातंत्र्योत्तर काळात अनेक आव्हाने होती. आता जेव्हा भारत देश निर्माण झाला तेव्हा भारत देशाच्या समोर अनेक समस्या उभ्या टाकल्या होत्या आणि हे आव्हान असे मोठे होते की भारतामध्ये विविध भाषा बोलणारे लोक या ठिकाणी वास्तव्य करत होती. विविध धर्म विविध पंथाचे विविध अनेक हजारो जाती आपल्या देशामध्ये एकसंघ एक राष्ट्र या ठिकाणी निर्माण करणं हा देशासमोरचं एक मोठं आव्हान होतं आणि त्या आव्हानाला आजपर्यंत आपण एकनिष्ठ राहून या ठिकाणी आपला भारत बलशाली या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर भारताच्या समोर जी आर्थिक आणि सामाजिक व राजकीय प्रश्न हे सुद्धा फार महत्वाचे होते. आता भारत निर्माण झाल्याच्या नंतर अनेकशा गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागलं. त्याच्यामधली जी गोष्ट होती आर्थिक बाब सगळ्यात महत्वाची होती आणि सामाजिक समस्या तर आपल्याला देशाला पूर्वीपासून एक लागलेली ग्रहणच म्हणावं लागेल आपणाला आणि त्याच्यानंतर राजकीय प्रश्न सुद्धा अनेक या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याच्यामधनं आपल्या या 1960 नंतरच्या घडामोडी आणि त्यांची आव्हाने पाहता पाहता हे कमी काही झालेले दिसून आले नाहीत. देशामधील दुर्बल घटकाच्या विकासाचे कार्यक्रम आखणे गरजेचे होते. कारण आता दुर्बल जो घटक आहे वर्षानुवर्ष आपल्या या भारत मातेमध्ये जो खरोखर निर्वासित भारत म्हणून ओळखला जातो आणि त्या दुर्बल घटकासाठी याला एक पंचवार्षिक विकास कार्यक्रम आखणं सुद्धा गरजेचं होतं आणि ते आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी पंचवार्षिक योजनेचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतला आणि दुर्बल घटक एक विकासाचं एक मॉडेल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. दारिद्र्य दूर करणे ही आपल्या देशासमोरची एक समस्या आहे. कारण भारत उभा टाकला आणि गरिबी मुक्त भारत हा एक त्या ठिकाणी नारा देण्यात आलेला होता गरिबी हटाव आणि त्यातून मात्र आर्थिक विकास करणे हा सुद्धा एक आपल्या देशाचा एक उद्देश होता आणि दोन्ही गोष्टी दोन्ही पायावरती चालणं आपल्याला खूप कठीण होतं. म्हणून भारत सरकारने त्यावेळेसच्या काय केलं भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली आणि त्याचबरोबर
त्यांनी औद्योगिकरणावरही भर दिला, म्हणजे सर्व गोष्टी एक समान या ठिकाणी साध्य करण्यात यशस्वी आपण होत गेलो. त्याच्यानंतर आपल्या देशासमोर निवडणुकांचे यशस्वी आयोजन केले. आता नुकतंच राष्ट्राची निर्मिती उभी टाकल्याच्या नंतर स्वतंत्र राष्ट्र स्वतंत्र निवडणुका होणं सुद्धा एक आपल्या देशाला अपेक्षित होतं, आणि ते पण ही लोकशाही मार्गानं, जेणेकरून प्रत्येक मतदारांना प्रत्येक घटकातील व्यक्तींना आपला हक्क बजावणं हे एक निवडणूक आयोगाचं एक कर्तव्य होतं. त्याच्यानंतर भारताच्या समोर लोकशाही परंपरावरील विश्वासामुळे भारतात राजकीय स्थैर्य निर्माण झाले, कारण लोकांनी जो विश्वास होता त्याच्यामुळे आज आपले जे काही भारतात राजकीय स्थैर्य आहे हे स्थैर्य फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि हे आपला एक राष्ट्र सार्वभौम राष्ट्र म्हणून आपण ओळखले जातो. सर्वश्रेष्ठ सत्ता, त्याच्यानंतर 1960 नंतरच्या ज्या काही घडामोडी झाल्या आणि त्या घडामोडीचं जर आपण आव्हानं जर स्वीकारली गेली तर आपल्या राष्ट्र निर्मितीचं जे आव्हान आहे आर्थिक समस्या, मुलांना आपल्याला माहितच आहे की आर्थिक समस्या ही फार मोठी समस्या आजपर्यंत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला एक समस्या या ठिकाणी निर्माण झालेली होती. त्याच्यानंतर आपल्या राष्ट्र निर्मितीच्या आव्हानासमोर राजकीय समस्या, कारण राष्ट्र जेव्हा निर्माण झालं त्यावेळेस अनेक आपल्या देशामध्ये उदयास आलेले राजकीय पक्ष सुद्धा आणि त्यांच्या समस्या सुद्धा सोडवणं फार गरजेचं झालेलं होतं. त्याच्यानंतर आपल्या देशाच्या समोर एक आव्हान होतं सामाजिक समस्या, ते आज 21व्या शतकापर्यंत आपण या सामाजिक समस्येमध्ये अजूनही प्रगतीची वाटचाल या ठिकाणी आपण मुलांना करीत आहोत. त्याच्यानंतर बघितलं जर गेलं की भारत व 1960 नंतरच्या ज्या काही घडामोडी झाल्या ते असे अनेक दशक आपण पाहिलेले आहेत, आणि त्या 1960 दशक याच्यामध्येही आपल्याला आपल्या भारत देशाला अनेक आव्हाने स्वीकारली लागली होती. आणि त्याच्यानंतर जो 1970 दशकामध्ये आपण अनेक प्रगतीच्या या ठिकाणी दिशा या ठिकाणी निर्माण केलेल्या होत्या, आणि भारताला 1980 दशक होतं त्याही मध्ये थोडस अनेक जागतिकरणाचे किंवा 1990 दशक जे म्हणून ओळखलं जातं, ज्यावेळेस आपल्या देशाचे पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते, त्यांनी 90 दशकाच्या नंतर आर्थिक उदारीकरणाचा स्वीकार केला आणि एक आपल्या देशासमोर नवीन या ठिकाणी मॉडेल त्यावेळेस उभं राहिलं. आणि त्या युगानंतर 1991 नंतरचं जे बदल भारताचा झालेला होता, या संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये जर बघितलं गेलं तर आपण एक महत्वाचं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे, आणि महत्वपूर्ण बदल म्हणून संपूर्ण जग आपल्याला या ठिकाणी ओळखत असतं. त्याच्यानंतर आपल्या भारताच्या समोर आताच आपण एक बघितली की अनेक भारतीय अर्थव्यवस्थेला असणाऱ्या ज्या उद्दिष्ट होते स्वातंत्र्योत्तर काळातील, या उद्दिष्टांना सुद्धा आपल्याला साध्य करणं फार गरजेचं होतं. म्हणून सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था ही एक महत्वपूर्ण या ठिकाणी गोष्ट होती. प्रत्येकांना रोजगारांच्या संधी निर्माण करून देणं, प्रत्येक व्यक्तीला समानता या ठिकाणी निर्माण करून देणं, आणि प्रत्येकाच्या सामाजिक आधारावर त्यांची अर्थव्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देणं हेही देशासमोर एक मोठंच एक आव्हान आहे आपल्यासाठी. आणि ते आव्हान आपण या उद्दिष्टाच्या माध्यमामधनं अर्थव्यवस्था सामाजिक तत्वाच्या न्यायावर जरी असली तरी आपण याच्यामध्ये आज थोडस फार सुधारलेलो आहोत. 1991 हे जे युग होत हे 1991 युगामध्ये आधुनिकीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं होतं, आणि जेणेकरून जागतिकीकरण असं याला ओळखलं जातं. संपूर्ण जगाची एक बाजारपेठ या ठिकाणी जी बनली होती आणि अनेक राष्ट्राची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला अनेक राष्ट्राचा व्यापाराचं सहकार्य मिळवणं सुद्धा किंवा अनेक उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे सुद्धा हे सुद्धा फार महत्वाचं या ठिकाणी आपण कार्य केलेलं आहे. त्याच्यानंतर सामाजिक न्याय, ज्या पद्धतीने सामाजिक अर्थव्यवस्थेतला हा महत्वाचा घटक सुद्धा आहे, आर्थिक स्वावलंबन आहे सामाजिक न्याय, कारण आपल्या तराजूचे दोन्ही फावडं हे इक्वॅलिटी जर असेल तर सामाजिक न्याय
तंतोतंत अर्थव्यवस्थेला एक भरभराटीस येईल असं याचं उद्दिष्ट होतं. आणि आपल्या भारत देशाला आर्थिक स्वावलंबन सुद्धा बनवणं फार महत्वाचं होतं. त्याच्यासाठी भारतामध्ये अनेक मोठे उद्योग उभारून आपल्या देशामध्ये अनेक गिरण्या असतील किंवा कॉर्पोरेट क्षेत्र असतील, अनेक आर्थिक क्षेत्र असतील, ज्या पद्धतीमध्ये शेती आपला हा पूरक जरी व्यवसाय असला त्याच्या पद्धतीनेही आर्थिक स्वावलंबनासाठी इतर क्षेत्राचा इतर उद्योगांचाही आपल्याला या ठिकाणी अवलंब करावा लागला. आणि आर्थिक स्वावलंबन होऊन एक आपण स्वतंत्र राष्ट्राला बळकट देण्याचा प्रयत्न केलेला आहोत. समाजवादी समाज रचना, बघा आता मुलांनो आपल्या देशामध्ये संपूर्ण लोक एकत्र राहतात, अनेक जाती धर्म पंथ विशिष्ट प्रकारचे लोक या सर्वांचा मिळून हा आपला एवढा बलशाली भारत या ठिकाणी आज आपण 21व्या शतकामध्येही एकनिष्ठ आपण पाहत आहोत, याच श्रेय भारतीय संविधानाच्या माध्यमातून इतर लोकशाही असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना या ठिकाणी समाजवादी रचनेतून अनेक घटकांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे जर बघितलं गेलं की पंचवार्षिक योजना आपण का या ठिकाणी स्वीकारली गेली, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळामध्ये या योजनेचा समारंभ करण्यात आला. त्याच्यानंतर या पंचवार्षिक योजनेमधून अनेक आपण आता वैशिष्ट्य बघितले की अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण आपण का स्वीकारले, या ठिकाणी त्या स्वावलंबन आपण का प्राप्त केलं गेलं, नियोजन आयोग या ठिकाणी आपण का स्वीकारायला लागला, आणि 1991 मध्ये आपले स्वावलंबन करण्यासाठी किंवा आधुनिकीकरण करण्यासाठी या सर्व पंचवार्षिक योजनेचा आपण अभ्यास केलेला आहोत. किंवा अनेक उद्योगधंद्यामध्ये आपण कुशल व्यावसायिक या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास आपल्याला मदत केली गेलेली आहे. तर मुलांना आता आपण या ठिकाणी 1960 नंतरच्या घडामोडी आणि त्यानंतरचा भारत कसा असेल याचा आपण या ठिकाणी या स्वाध्याय आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, या ठिकाणी पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. आता बघा स्वाध्याय आपण या ठिकाणी सोडवणार आहोत मुलांनो. त्याच्यामधला पहिला घटक प्रश्न आहे, मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळ टिकले. आता आपण परीक्षेच्याही दृष्टिकोनातून आपण हा प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे. आणि स्वाध्याय जेव्हा आपण करत असतो तेव्हा या उजळणीच्या नंतर थोडीशी तुम्हाला कल्पना आली की आपल्या देशाचे पंतप्रधान. आता याचं उत्तर असं असेल, एक नंबर पॉइंट तुम्हाला टाकायचे, प्रत्येक पॉइंटला एक गुण असेल परीक्षेमध्ये. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. दोन नंबरचा पॉइंट आहे या ठिकाणी, काँग्रेसचा पराभव करून 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले. नेक्स्ट 3 नंबरचा पॉइंट, परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम 28 महिने टिकले. बघा मुलांना आपण जेव्हा हे जे प्रश्न सोडवत असतो त्यावेळेस आपल्याला थोडीफार या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या देशाच्या ज्या पंतप्रधान होते जे की अनेक पक्षांचे सरकार मिळून या ठिकाणी बनलेलं होतं, आणीबाणीचा काळ या ठिकाणी विरोधी पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी जनता पक्षाची स्थापना केली गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचा पराभव करून मोरारजी देसाई यांच्या अधिकाराखाली या ठिकाणी 1977 साली मोरारजी देसाईंना फक्त 28 महिने अंतर्गत कलामुळे जेमतेम सरकार चालवणं या ठिकाणी भाग पडलंय आणि अल्पकाळ हे सरकार त्या ठिकाणी नंतर कोसळलेलं आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे आपला, अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. उत्तर याच, 1980 दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झाले. आता आपल्याला माहित आहे अमृतसर हे खूप मोठं ठिकाण आहे आणि या ठिकाणामध्ये 1980 दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू केलं गेलं. दुसरं आहे, भारतीय संघ राज्यातून बाहेर पडून वेगवेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला
पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र बनले. आता आपल्याला माहितच आहे की खलिस्तान राज्य निर्माण करण्यासाठी पंजाबमधनं एक आपणाला वेगळा या ठिकाणी राष्ट्र निर्माण करायचा आहे आणि त्याच्यामधून पाकिस्तानने या उग्रवादी लोकांना या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्याच्यामधनं संघराज्यामधून बाहेर पडून आम्हाला वेगळं एक खलिस्तान असं राज्य द्या अशी त्यांची मागणी या ठिकाणी उदयास आली. त्याच्यामुळं या अमृतसर येथे मोठ्या ठिकाणी मंदिरामध्ये लष्कर पाठवले गेले. या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. या अतिरेक्यांचा निष्पात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. मग काय सरकारना या ठिकाणी अनेक आंदोलनकर्त्यांनी या सुवर्ण मंदिरामध्ये आश्रय घेतल्यामुळे काही नाईलाज असो, मात्र या प्रार्थनास्थळामध्ये हिंसाचारासाठी या ठिकाणी सैनिकांना या ठिकाणी पाठवावं लागलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या खलिस्तानाचं आंदोलन आपल्या देशातील सैनिकांनी नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलेला होता. प्रश्न क्रमांक 3, भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. आता आपल्याला माहित आहे मुलांना, असा जरी प्रश्न आला तर आपण याची सुरुवात ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. आता पूर्णपणे आपले स्वातंत्र्याच्या नंतर जी सत्ता होती ती लोकशाही प्रधान संस्कृतीकडे आल्यामुळे ब्रिटिश राजवटीचं आपल्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झालेला होता. अनेक संकटामधून आपल्याला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं होतं, आणीबाणी झालेली होती. नंतर आपल्याला भारतीय उद्योगाचा ऱ्हास झाला होता. दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर उभी होती. ब्रिटिश गेल्याच्या नंतर आपल्या भारतासमोर अर्थव्यवस्थावर जो परिणाम झाला होता, उद्योगाचाही ऱ्हास झाला होता मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याच्यात जर बघितलं की गरिबी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपली एक समस्या बनली होती आणि हे सोडवण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये नियोजन आयोग या ठिकाणी तयार करावा लागला. 2, भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती. अनेक उद्योग उभारून आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते. आपल्याला मुलांना माहित आहे की आपल्या देशाची जी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या ठिकाणी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक मोठमोठे उद्योगधंदे उभारून त्या उद्योगांना पारंपरिक उद्योग न राहता त्याचं रूपांतर आधुनिकीकरणामध्ये करून द्यावं आणि भारतामध्ये आर्थिक व्यवस्था कशा पद्धतीने निर्माण करून दिली जाईल आणि भारत आपला एक स्वावलंबी राष्ट्र बनणं ही गरजेचं होतं. 3, नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. आता नियोजन आयोगामध्ये अनेक घटकांसाठी अनेक योजना या ठिकाणी सामाजिक न्यायावर आधारलेल्या होत्या आणि त्यांचाही अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब करणं गरजेचं होतं. म्हणून स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. जेव्हा स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर आपल्याला भारतीय संविधान स्वीकारून गेल्याच्या नंतर एक भारतामध्ये नियोजन आयोग स्थापना करण्यात आला. 4 आहे प्रश्न क्रमांक 4, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात राजकीय श्रेय प्राप्त करणे शक्य झाले. आता स्वातंत्र्याच्या तर पूर्वी आपल्या भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष उदयास आलेले नव्हते, कारण ब्रिटिशांची सत्ता होती, अनेक राज्यांची महाराजांची त्या आपल्या देशावरती सत्ता होती. मात्र त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर राजकीय स्थैर्य आपल्याला प्राप्त करणं गरजेचं होतं. उत्तर याचा आता 1 पॉइंट आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजन आणि औद्योगिकरण यावर भर देऊन सामाजिक आर्थिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आता कारण काय की औद्योगिकरणावर भर देऊन मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक स्तरही आपल्याला सुधारायचा होता आणि आर्थिक त्यांच्या समस्याही सोडवणं फार महत्वाचं होतं. हे एक आपल्या समोरचं आव्हान होतं आणि ते आव्हान आपल्या भारत देशानं आज पूर्ण औद्योगिकरणावर भर देऊन केलेलं पाहायला मिळालेलं आहे. स्वतंत्र व निपक्षपाती पद्धतीचा स्वीकार करून निवडणुकांचे आयोजन केले व ते यशस्वी केले. लोकांचा
लोकशाही परंपरावर गाढ विश्वास होता। या ठिकाणी जर बघितलं गेलं लोकशाही प्रत्येक व्यक्तीला अभिस्वातंत्र्य देऊन किंवा प्रत्येकांना निपक्ष पद्धतीचा या ठिकाणी निवडणुकांमध्ये स्वीकार करावा लागला आणि ते स्वीकार करून एक स्वतंत्र असं एक निवडणूक आयोग या ठिकाणी यशस्वी झालं आणि लोकांचा या लोकशाहीवर परंपरावर गाढ विश्वास या ठिकाणी आजही आपण 21व्या शतकामध्ये निर्माण केलेला आहे। ही आपले एक निवडणूक आयोगाचं एक महत्वपूर्ण कार्य आहे। निपक्षपाती धोरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहोत। शासनाने दुर्बल घटकांच्या विकासाची धोरणे राबवली। या सर्व उपाययोजनांमुळे स्वातंत्र्यानंतर भारतात अराजकता उठाव न होता राजकीय स्तरावर प्राप्त करणे शक्य झाले। कारण त्याच्यानंतर आपल्या भारत सरकारला अनेक दुर्बल घटकांच्या विकासाची योजना या ठिकाणी त्यांना राबवावी लागली आणि या योजनांमुळे स्वातंत्र्यानंतर भारतात गरिबी किंवा दुर्बलता लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये येऊ नये म्हणून आणि त्यांचं राजकीय श्रेय या ठिकाणी प्राप्त करणं शक्य झालेलं आहे। प्रश्न क्रमांक 5, 1971 साली बांगलादेशाची निर्मिती झाली। आता याचं उत्तर आहे पश्चिम पाकिस्तान हे पूर्व पाकिस्तानवर आर्थिक राजकीय भाषिक अशा अनेक प्रकारचा अन्याय करीत असे। आता आपल्याला माहित आहे 1971 मध्ये नवीनच बांगलादेशाची या ठिकाणी निर्मिती झाली कारण दोघांचा या ठिकाणी वाद असल्यामुळे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानामध्ये सामाजिक घटक असेल राजकीय घटक असेल अनेक एकमेकावरती अन्याय करत असल्यामुळे या ठिकाणी एक उद्रेक आपल्याला झालेला दिसून येईल। पश्चिम पाकिस्तानच्या या दडपशाहीच्या धोरणामुळे पूर्व पाकिस्तानात असंतोष निर्माण होऊन मोठे आंदोलन उभे राहिले। मग काय झालं पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानच्या या दडपशाहीच्या धोरणामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोष निर्माण झाला आणि पूर्व पाकिस्तानमध्ये एक फिनगी पेटली गेली आणि त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभं केलं गेलं आणि त्याचं नेतृत्व सैयद मुजीबुर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती वाहिनीने पश्चिम पाकिस्तान विरोधात लढा उभवला। असं एक मोठं आंदोलन केल्याच्या नंतर त्याचं नेतृत्व तेथील मुक्ती वाहिनीचे एक आयोजक शेख मुजीबुर रेहमान यांनी पश्चिम पाकिस्तानात विरोध लढा देऊन एक स्वतंत्र राष्ट्र या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। या काळात पूर्व पाकिस्तानातून कोट्यवधी निर्वासित भारतात आल्यामुळे या संघर्षात भारताला सहभागी व्हावं लागले आणि 1971 साली भारत पाकिस्तान युद्ध होऊन अखेरीस पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली। अनेक लोक आपल्या देशामध्ये वास्तव्यात आले आणि मग मात्र काय झालं तेव्हा निर्वासित लोक आपल्या देशामध्ये आल्यामुळे आपणालाही काही न कारणामुळे या युद्धामध्ये सहभाग घ्यावा लागला आणि त्याच्यामधून मात्र या ठिकाणी 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली। प्रश्न क्रमांक 6, 1975 साली भारतात आणीबाणी घोषित करण्यात आली। आता आपल्याला माहितच आहे मुलांनो आणीबाणी म्हणजे काय आपण थोडस याच्याकडे एक अभ्यास करूया। आता आणीबाणी म्हणजे नेमकी काय देशात काही कारणांनी जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला आणीबाणी असं म्हणलं जातं। आता मग ही आणीबाणीचे अधिकार कोणाकडे असतात तर या आणीबाणीचे अधिकार आपल्या राष्ट्रपतीच्या आधिपत्याखाली याचे अधिकार दिले गेलेले आहेत। मग ते भारतीय संविधानाच्या 352व्या कलमान्वये राष्ट्रपती आपले विशेष अधिकार वापरून या आणीबाणीची घोषणा करत असतात। प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी निवडणुकील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1974 साली दिला। यामुळे त्यांच्या विरोधात देशव्यापी संप आणि निषेध झाला। आपल्या भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला गेला असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक सिद्ध केलं गेलं आणि त्याच्यानंतर लोकसहभागातून एक देशव्यापी आंदोलन उभं टाकलं आणि निषेध म्हणून याच्या नंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन निर्माण केलं गेलं
आणि आपल्या देशाची परिस्थिती अशी गुंतागुंतीची झाली होती, त्याच्यामुळे या आणीबाणीला आपणाला सामोरं जावं लागलं। देशातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यामुळे राजकीय परिस्थिती अस्थिर झाली, त्यामुळे संविधानातील तरतुदीचा आधार घेऊन 1975 साली देशात आणीबाणी घोषित करण्यात आली। आता मुलांना आपल्याला माहितच आहे की देशामध्ये आणीबाणी का लावली गेली, की इंदिरा गांधीच्या काळामध्ये देशामध्ये एक आर्थिक जर बघितलं गेलं कायदा सुव्यवस्था फार मोठ्या प्रमाणामध्ये बिघडलेली अस्थिर झाली होती, आणि संविधानाचा तरतुदीचा या ठिकाणी आधार घेऊन कलम अंतर्गत 352 अंतर्गत या ठिकाणी विशेष अधिकार वापरून राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू केली आणि 1975 मध्ये अघोषित या ठिकाणी आणीबाणी जाहीर केली गेली होती। प्रश्न क्रमांक 7, 1989 सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, आता आपल्याला कारण लिहायचंय मुलांनी या ठिकाणी। उत्तर, आपल्याला 1984 ते 1989 या काळात राजीव गांधी हे भारताचे प्रधानमंत्री होते, त्यांच्या काळात संरक्षण सामग्री आणि भोफर्स कंपनीकडून भारताने घेतलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा यांच्यात खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला। निवडणुकीच्या काळात राजकीय भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा होऊन काँग्रेस पक्षावर व नेतृत्वावर मोठी टीका झाली, याचा जनमनावर मोठा परिणाम होऊन त्यांनी काँग्रेसला बहुमत दिले नाही। त्याच्यानंतर 1989 सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावं लागलं। आता आपण थोडंफार याच कशामुळे निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालेला होता, 1984 ते 1989 या काळामध्ये राजीव गांधी आपल्या देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या काळामध्ये बोफर्स कंपनीकडून या ठिकाणी संरक्षण विभागाने शस्त्र मागणी केली होती आणि त्याच्यामध्ये तोफा याच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या ठिकाणी सिद्ध झाला होता। आणि या काळामध्ये राजकीय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होऊन काँग्रेस पक्षावर या ठिकाणी मोठी देशामधून टीका झाली होती आणि याचा पूर्ण जनमानसावर परिणाम होऊन यामध्ये 1989 सार्वत्रिक निवडणुकीत त्या ठिकाणी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता। आता प्रश्न क्रमांक, पुढील प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। आता याच्यासाठी आपल्याला 3 गुण आपणार आहेत, जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे कसे ठरले असा जर प्रश्न विचारला गेला तर आपण आता उत्तर लिहिताना 1991 साली जगात आणि भारतात पुढील महत्वपूर्ण घटना घडल्या। सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्ण विराम मिळाला। पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली। याच काळात राम जन्मभूमीचा व बाबरी मस्जिदचा प्रश्न ऐरणीवर येऊन पुढील काळात त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले। आता आपण जर बघितलं गेलं की पी.व्ही. नरसिंहराव यांनी आपल्या देशामध्ये आर्थिक उदारीकरणाचं या ठिकाणी धोरण स्वीकारलं होतं आणि हे धोरण स्वीकारल्यामुळे जागतिकीकरण 1991 पासून सुरुवात झाली आणि याच्यामध्ये आपल्याला फार अनेक आर्थिक व्यवस्थेला या ठिकाणी चालना मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। भारतीय अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टे कोणती? उत्तर, भारताच्या अर्थव्यवस्थेची सुरुवातीपासूनच पुढील उद्दिष्टे राहिली आहेत आणि ते उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत। एक आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, दुसरं आर्थिक स्वावलंबन, तिसरं आहे सामाजिक न्याय आणि चौथा आहे समाजवादी रचना। या ठिकाणी आपण अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे नेमकं काय,
तर अर्थव्यवस्थेचे आधुनिकरण अनेक नवीन या ठिकाणी जर बघितलं गेलं की उद्योगधंदे उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन करणं हे आपल्या भारत देशाचं एक उद्दिष्ट होतं. आणि आर्थिक स्वावलंबन का करणं गरजेचं होतं आपल्या भारत देशाला की इतर भारतामध्ये अनेक मोठमोठे उद्योगधंदे उभारून आपला देश इतरांच्या मदतीच्या सहाय्याने आपण आर्थिक स्वावलंबन या ठिकाणी प्राप्त केले गेलेलं आहे. सामाजिक न्याय सर्व समाजातील घटकांना त्या ठिकाणी समान संधी कशा पद्धतीने देण्यात येतील याही घटकांचा या ठिकाणी विचार केला गेला होता. समाजवादी रचना, आता समाजवादी रचना जर बघितली आपण त्याच्यामध्ये शेती असेल, कारखाने असतील, व्यापारी इत्यादी उत्पादन साधनावरील खाजगी मालकी रद्द करून शासनाची म्हणजे समाजाची मालकी प्रस्थापित करण्याचा याच्यामध्ये एक विचार ठेवला गेला आणि त्याला समाजवादी रचना या ठिकाणी म्हणलेला आहे. आणि हेच समाजवादी धोरण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला या ठिकाणी पूरक ठरलेलं आहे. 1999 साली स्वीकारलेल्या आर्थिक उदारीकरणाचे कोणते फायदे झाले? तर याचं उत्तर 1999 साली नरसिंहराव शासनाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. या धोरणामुळे आर्थिक सुधारणांना गती मिळाली, भारताची अर्थव्यवस्था भरभराटीस आली, भारतातील परकीय गुंतवणूक वाढली, उद्योगात व वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती झाली, भारताची अर्थव्यवस्था सुधारली. 6. माहिती तंत्रज्ञान व क्षेत्रातील उद्योगामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. आणि हे आपले आर्थिक धोरण या उदारीकरणामध्ये नरसिंहराव शासनाने या ठिकाणी स्वीकारलेले होते. आणि या आर्थिक धोरणांना फार मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये भरभराटी मिळाली होती. इतर देशाची परकीय गुंतवणूक वाढवण्यात आलेली आहे. उद्योगधंदे असतील, वैज्ञानिक क्षेत्र असेल, याच्याही मध्ये आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करण केली गेली होती. आणि भारताची अर्थव्यवस्था हळूहळू त्या ठिकाणी सुधारलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. लालबहादूर, नेक्स्ट प्रश्न आहे या ठिकाणी 4. लालबहादूर शास्त्रीच्या राजवटीचे विशेष लिहा. उत्तर याच 1 जून 1964 ते जानेवारी 1966 अशा 18 महिन्यांच्या कालावधीत लालबहादूर शास्त्री हे भारताचे प्रधानमंत्री होते. त्यांच्या राजवटीचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. आता आपल्याला माहित आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी एक नारा दिला होता, जय जवान जय किसान ही घोषणा देऊन त्यांनी देशाला भारतीय शेतकऱ्यांचे आणि भारतीय सैनिकांचे महत्व पटवून दिले होते. आता देशामध्ये राजवट आपण जर बघितली गेली, शास्त्री जेव्हा पंतप्रधान होते त्यांनी अनेक या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्या समोर ठेवलेली होती. आणि त्यांनी एक नारा दिला होता, जय जवान जय किसान ही घोषणा देऊन त्यांनी आपल्या भारत देशाला या दोन महान व्यक्तींचं या ठिकाणी महत्व पटवून दिलेलं होतं. त्यांच्याच काळात 1965 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊन पाकिस्तानचा पराभव झाला होता. आणि त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये जर बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस 65 युद्ध झालं आणि युद्ध होऊन पाकिस्ताना या ठिकाणी आपल्यासोबत पराभव पत्करावा लागला. रशियाच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तान यांच्यात ताशकंद या ठिकाणी करार पंतप्रधानांच्या वेळेस या ठिकाणी झालेला होता. आता आपल्या प्रश्न क्रमांक 5 मध्ये आणीबाणीचे देशावर कोणते परिणाम झाले? उत्तर या ठिकाणी आणीबाणीचे देशावर पुढील प्रमाणे या ठिकाणी परिणाम झालेले आपल्याला दिसतील. 1 आहे, आणीबाणी घोषित केल्यामुळे देशातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था सुधारण्यास मदत झाली, भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले, त्यामुळे मानवी हक्कांचा संकोच या ठिकाणी झाला म्हणून आपल्या देशावरती
मोठ्या प्रमाणात आणि पाण्याचे या ठिकाणी परिणाम दिसून आले. आता प्रश्न क्रमांक 6, राजीव गांधीच्या राजवटीत कोणत्या घटना घडल्या? 1984 ते 1989 मध्ये प्रधानमंत्री झालेल्या राजीव गांधीच्या काळात पुढील घटना घडल्या. एक नंबरचा पॉइंट आहे, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा झाल्यामुळे अर्थव्यवस्थेतील सुधारणा झाली. नेक्स्ट पॉइंट आहे, श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्येचा प्रश्न उग्र बनला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एक संघ श्रीलंकेच्या कल्पनेला राजीव गांधींनी पाठिंबा देऊन हे त्यांच्या प्रयत्नांना यश या ठिकाणी आलेलं नाही. म्हणून राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या कालखंडामध्ये आपणाला या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल त्या ठिकाणी केला गेला आणि त्या सुधारणा त्यांनी आपल्या देशामध्ये पहिल्यांदा आणलेल्या होत्या. त्यामुळे आपल्या देशाला अर्थव्यवस्थेत ही सुधारणा झालेली दिसून येते. त्यांच्या समोर अजून एक प्रश्न निर्माण झाला होता, तामिळ या अल्पसंख्याक लोकांचा आणि त्याच्यानंतर एक स्वायत्त म्हणून जर बघितलं गेलं श्रीलंकेचा कल्पनेला पाठिंबा देऊन या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांना राहुल गांधीच्या प्रयत्नांना या ठिकाणी यशही आपल्याला आलेलं पाहायला मिळत नाही. काका नंतरचा प्रश्न आहे, एक काकासाहेब पालेलकर आयोग का स्थापन करण्यात आला? तर याचं उत्तर आहे, भारतीय समाजातील काही समाज घटकांना जाती व्यवस्थेमुळे सन्मान आणि समान संधी मिळत नव्हत्या. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. तर आपल्या भारतीय समाजामध्ये जो घटक आहे की आजही तो जातीमुळे त्यांना कसल्याही प्रकारची समान संधी मिळालेली नव्हती, म्हणून या ठिकाणी हा आयोग स्थापन केला गेला आणि या दुर्बल घटकांना मान सन्मान कशा पद्धतीने देता येईल या काकासाहेब कालेलकर आयोगामध्ये या ठिकाणी मांडण्यात आलं होतं. नेक्स्ट प्रश्न आहे, अत्याचार विरोधी कायद्याने कोणती गोष्ट शासनाला साध्य करायची होती? तर भारतासमोर अनेक या ठिकाणी आपल्याला अत्याचार मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येतात. अनुसूचित जाती आणि जमातींना उच्च वर्णाची भीती, दडपशाही आणि हिंसा यापासून मुक्त करून त्यांना प्रतिष्ठेचे आणि आत्मसन्मानाचे जीवन प्राप्त करून देणे ही बाब अत्याचार विरोधी कायद्याने शासनाला या ठिकाणी साध्य करायची होती. तर या प्रकारे अशा प्रकारे आज आपला हा 1960 नंतरचा स्वाध्याय या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहोत. धन्यवाद.